जरीपटका थाना क्षेत्र में चोरी का मामला सामने आया है। फरियादी जानकी खिलवानी 6 जून को दोपहर 12 बजे के करीब घर को ताला लगाकर मंदिर गई थी। इसी समय आरोपी ने घर का ताला तोड़कर घर में प्रवेश किया और घर के अलमारी से 1,20,000 रुपए कैश और सोने चांदी के आभूषण सहित कुल 8,16,000 रुपए के माल पर हाथ साफ कर दिया। पुलिस ने फरियादी की शिकायत पर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। काल दिनांक 6/7/2022 रोजी दुपारी 12 से 1 वाजे दरमियान जानकी रमेशलाल खिलवाणी राहणार प्लॉट नंबर 10 महात्मा गांधी स्कूल जवळ पोलीस स्टेशन जरीपटका हद्दीमध्ये यांच्या बंद घराची कडी कोयडा तोडून कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात आरोपीने 1,20,000 रुपये रोख रक्कम तसेच 18 तोळे सोन्याचे दागिने अशी एकूण 8,16,000 रुपयाची चोरी केलेली आहे। त्याबाबत जानकी खिलवाणी यांच्या रिपोर्टवरून जरीपटका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। फिर्यादी आणि त्यांचा मुलगा राहण्यास आहे, परंतु मुलगा 5-6 रोजी जॉब निमित्त पुण्या येथे गेलेला आहे। 28 वर्षात लालचंद नावाचा मुलगा आहे। फिर्यादी एकट्याच राहण्यास आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये घरफोडी चोरीच्या घटना वाढत आहेत। त्या अनुषंगाने जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते, कोणी संशयित मिळून आल्यास किंवा आपल्याला कोणावर संशय असल्यास तात्काळ जरीपटका पोलीस स्टेशन संपर्क करावा, जेणेकरून चोरीसारख्या घटना टाळता येतील। तसेच आपण बंद घर करून बाहेरगावी जाणार असेल तर त्याबाबत आपल्या शेजाऱ्यांना कल्पना द्यावी। तसेच दागिने किंवा रोख रक्कम मौल्यवान वस्तू आपल्या बंद घरात ठेवू नये, त्या सुरक्षित ठिकाणी बँक लॉकरमध्ये वगैरे ठेवाव्यात।